जय महाराष्ट्र मंडळी, आज आपण एक आगळावेगळा विषय घेऊन येतोय, लाखमोलाची डाळिंबाची शेती। जय महाराष्ट्र मंडळी, ओम ग्रुप निर्मित ओजस्वी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। लाखमोलाची डाळिंब शेती या सिरीजमध्ये आम्ही डाळिंब शेतीवर डॉक्युमेंटरी बनवत आहे। सध्या आधुनिक पद्धतीने शेती करून शेतकऱ्यांना आर्थिक वरदान ठरत असलेलं हे पीक म्हणजे डाळिंब शेती। लाखमोलाची डाळिंब शेती या सिरीजमध्ये आपण डाळिंब शेतीचा सखोल आढावा घेणार आहोत आणि हे एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही, म्हणून आम्ही वेगवेगळे भाग घेऊन येत आहे। लाखमोलाची डाळिंब शेती या सिरीजमधील इतर भागांमध्ये आपण पाहू शकाल डाळिंब शेतीची प्रस्तावना व माहिती, डाळिंबाची लागवड, डाळिंबाची छाटणी पद्धत, उत्पादन आणि खर्च, डाळिंबाचा उपयोग, डाळिंब शेतीची समस्या आणि उपाययोजना, बागेतील डॅमेज माल व त्यावरती केली जाणारी प्रक्रिया, पाणी नियोजन आणि हे सगळं आपण जाणून घेऊया डायरेक्ट शेतकऱ्यांकडून, म्हणजे शेतकऱ्यांचे इंटरव्ह्यू आपल्याला या पुढील भागामध्ये पाहायला भेटतील। हा व्हिडिओ म्हणजे भाग वन, यामध्ये आता आपण पाहणार आहे डाळिंब शेतीची प्रस्तावना आणि माहिती। डाळिंब लाल रंगाचे एक फळ आहे, त्यात लाल रंगाचे अनेक पाणीदार गोड दाणे असतात। वनस्पती शास्त्रीय नाव प्युनिका ग्रॅनेटम असे आहे। डाळिंबाला संस्कृतीमध्ये डाळिंब म्हणतात व इंग्रजीमध्ये पोमेग्रॅनेट। हे एक पित्ताशामक फळ आहे। ही वनस्पती साधारण 3 ते 5 मीटर उंच होते। या फळाचा उगम इराण, अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान येथे आहे असे मानले जाते। डाळिंब हे फळ आवडीने खातात। आपल्या भारत देशामध्ये लागवडीखाली क्षेत्र आणि उत्पादन यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सांगली, सोलापूर, अहमदनगर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यामध्ये डाळिंबाच्या लागवडीखाली क्षेत्र हे सर्वात जास्त आहे। डाळिंब या पिकाला युरोप मार्केटमध्ये खूप मागणी आहे। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व परिसर, सांगली जिल्ह्यातील आटपाडी व परिसर, नगर जिल्ह्यातील कोल्हार व राहुरी, तसेच नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवाळा या भागातील डाळिंबे युरोप मार्केटला एक्सपोर्ट केली जातात। डाळिंबामध्ये भगवा जातीच्या डाळिंबाला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये खूप मागणी आहे। तालुका निहाय विचार केल्यास आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळपास 25,000 एकरच्या आसपास डाळिंबाची लागवड झालेली आहे। डाळिंब या फळाला जास्त पाण्याची गरज नसते। जमीन खडका असेल तरी यामध्ये लागवड करता येते। ठिबक सिंचन वापरून या पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो आपण। तर मंडळी, ही जी डाळिंबावरची डॉक्युमेंटरी बनते, जर आपल्याला आवडत असेल तर लाईक करा हा व्हिडिओ, कमेंट करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपला चॅनल आहे ओजस्वी महाराष्ट्र, प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।